यांच्या एफएमसी चर्चासत्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे इथं स्वागत आहे. मी माझी ओळख करून घेतो. माझं नाव स्वप्नील जठार, सिनियर मार्केटिंग मॅनेजर म्हणून एफएमसी मध्ये कार्यरत आहे. आणि माझ्याबरोबर जे माझे सहकर्मचारी, मी यांची ओळख करून देतो. अमोल पिंजरकर, एरिया सेल्स मॅनेजर म्हणून एफएमसी मध्ये कार्यरत आहे. नमस्कार. आणि इथं आपले उपस्थित असलेले बाकीचे आपले सोयाबीन पिकातील अनुभवी मंडळी पण इथं आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आपण जे आता इथं जमलेलो आहे त्याचा उद्देश म्हणजे सोयाबीन पिकाविषयी आपण बोलणार आहे. आणि मी अशी अपेक्षा करतो की सगळ्यांची सोयाबीनची लागवड झाली आणि सोयाबीन आपला आता चांगल्या अवस्थेमध्ये असणार आहे आणि थोड्या दिवसातच फुलोर अवस्था येणार आहे. तर पूर्वी सोयाबीन पिकाची भारतामधली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती काय, त्याच्याविषयी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. सोयाबीन, सोयाबीन हे भारतातील मुख्य तेलबिय पीक आहे, जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात चौथ्या क्रमांकावर तर उत्पादनात पाचव्या क्रमांकावर आहे. परंतु उत्पादकता जगाच्या तुलनेत एक तृतीयांशच आहे, जे की वाढवणे हे गरजेचे आहे. स्वप्नील, मला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे होतं की आपल्या इथे भरपूर प्रमाणात सोयाबीन लावले जाते पण त्याच्या जर तुलनेमध्ये जर बघितलं तर उत्पादन फार कमी आहे, असे का? तर याचा खूप चांगला प्रश्न विचारला आम्ही तुम्ही. याचं कारण असं आहे की आपण आपल्या फुलांची काळजी घेत नाही. तर सांगायचं म्हटलं तर सोयाबीनचं सगळ्यात नाजूक अवस्था असते ती म्हणजे फुलोर अवस्था असते. आणि आपल्याला उद्देश हा असतो की त्या फुलांचं जास्तीत जास्त फुलांचं आपल्याला शेंगेत रूपांतर करणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला ही उत्पादकता आहे ही वाढवू शकतो आपण. तर त्यासाठी आपल्याला फुलांचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि आपण आता फुलांची काळजी घेत नाहीये आणि ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला फुलाची अवस्था महत्वाची काय आहे हे आपण ह्या स्लाइडद्वारे जाणून घेतोय. आता ह्यात जर बघितलं तुम्ही की तुमच्या समोर हे आपलं सोयाबीनचं एक झाड दिसतंय, तर ह्यामध्ये जर बघितलं तर साधारण एक फुलांचे झुपके दिसतात आणि एका झुपक्यामध्ये साधारण 6 ते 10 फुलं असतात शेतकरी बांधवांनो. आणि शेंड्यापासून बुंद्यापर्यंत साधारण 10 ते 20 ठिकाणी तुम्हाला असे फुलांचे झुपके दिसतील. आता थोडं जसं गणित मांडलं तर सोयाबीनच्या एका झाडावर कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 120 फुलं असतात, पण ह्यापैकी खूप कमी फुलांपासून शेंगा तयार होतात. आणि आपल्याला उत्पादन वाढवायची जी गुरुकिल्ली आहे ती म्हणजे फुलांचं सर्वोत्सर्व संरक्षण करणे आणि त्या फुलांचं आपल्याला शेंगात रूपांतर करणे. तर फुलांचं संरक्षण महत्वाचं काय शेतकरी बांधवांनो, कारण फुलांच्या अवस्थेत जर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला तर एक अळी साधारण 6 ते 10 फुलांचं नुकसान करते. म्हणजे तिच्या 20 ते 30 दिवसाच्या आयुष्यामध्ये ते हजारो ते लाखो फुलांचं नुकसान करू शकते. परंतु तीच जर अळी शेंगा अवस्थेत आली तर 1 किंवा 2 शेंगाचं नुकसान करते फक्त. आणि त्यासाठी आपल्याला फुलांची अवस्था ही खूप महत्वाची आहे आणि फुलं जपणं आणि जास्तीत जास्त फुलांचं शेंगात रूपांतर करून घेणं हे खूप महत्वाचं आहे शेतकरी बांधवांनो. सर, मला एक आपला एक प्रश्न विचारायचा आहे, आम फुलांचे नुकसान कशामुळे होते? अगदी प्रश्न चांगला विचारला. खूप शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो की फुलांच्या अवस्थेबद्दल आपण एवढं का बोलतोय, फुलांचं एवढं नुकसान का होतं. तर त्याच्यामध्ये कारण जे आहे तर ते आपण आता स्लाइडद्वारे बघू. शेतकरी बांधवांनो, फुलांचं नुकसान होण्यामागं सगळ्यात मोठं कारण काय असतं? तुम्ही इथं बघताय की जो आपल्या सोयाबीन पिकावर ताण येतो हे 2 प्रकारचे ताण असतात. एक राहतो अजैविक ताण आणि दुसरा राहतो जैविक ताण. अजैविक ताण म्हणजे सोयाबीनची लागवड केल्यावर खूप दिवस पाऊस पडणं, भरपूर पाऊस पडणं, अजिबात पाऊस न पडणं, तर ह्याच्यामुळे एक प्रकारे पिकावर ताण होतो आणि ते निसर्गाच्या हातात आहे, त्यामध्ये आपण काही करू शकत नाही शेतकरी बांधवांनो. पण दुसरा जो सगळ्यात महत्वाचा ताण आहे तो म्हणजे जैविक ताण, जीवामुळे होणारा ताण. म्हणजे फुलांच्या अवस्थेमध्ये जे काही आळी येतात त्या आळीमुळे जो ताण पडतो तो जैविक ताण असतो. तर या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आळ्या असतात? तर ह्यामध्ये जर बघितलं शेतकरी बांधवांनो तर सगळ्यात महत्वाची आळी असते म्हणजे उंट आळी. पानाच्या पानं खाते आणि फुलाच्या अवस्थेत असलेलं फुल पण खाते आणि उंटासारखी चालते, म्हणजे आपण उंटाळी म्हणतो, तुम्ही इथं बघताय. त्यानंतर शेंग आणि फुल खाणारी आळी असते, यामध्ये शेंगाच्या अवस्थेत आल्यावर शेंग सुद्धा खाते आणि फुलाच्या अवस्थेत आल्यावर फुल सुद्धा खाते. आणि तिसरी पण सगळ्यात महत्वाची आळी म्हणजे लष्करी आळी आहे, की ही फुलाच्या अवस्थेत जर आली तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते. लष्करासारखी मोठ्या गटामध्ये आळी येते आणि आपलं पूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त करते. त्यामुळे फुलांच्या अवस्थेत जर ह्या आळ्यांचा शिरकाव झाला तर आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि जेवढं फुलांचं शेंगामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे तेवढं रूपांतर होत नाही आणि त्यामुळे आपल्याकडे शेंगा कमी लागतात आणि आपलं उत्पन्न कमी येतं.
आणि आपण यामध्ये काय करतो, आपण आतापर्यंत काय करतो आलो शेतकरी बांधवांनो, की तुम्हाला जसं म्हटलं की फुलाची अवस्था खूप नाजूक अवस्था असते आणि आपण ह्यामध्ये सगळ्यात बाजारामधलं जे हलकं एकदम स्वस्त खूप जुनं औषध मारतो फुलाच्या अवस्थेमध्ये, की जी फुलाची अवस्था खूप नाजूक अवस्था आहे. त्यानंतर चट्ट्याची अवस्था येते, चट्ट्याच्या वरच्या थोडं आपण महागातलं औषध मारतो आणि सगळ्यात चांगलं औषध जे बाजारामधलं आहे ते आपण सगळ्यात शेवटी म्हणजे शेंगाच्या अवस्थेत मारतो. पण आपल्याला फुलं जपायसाठी बाजारामधलं सगळ्यात चांगलं औषध आहे आपल्याला फुलाच्या अवस्थेत मारणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांना. फुलाची अवस्था खूप महत्वाची आहे, पण फुलाच्या अवस्थेत तर खूप आल्या येतात, त्याच्याच खूप नुकसान होतं. मग याच्यावर असं तुम्ही काही आम्हाला चांगला जाणीव उपाय सांगा की फुलं टिकले पाहिजे म्हणून. अगदी बरोबर आहे की जसं मला सांगितलं की सोयाबीन मध्ये फुलाची जी अवस्था असते तर त्यामध्ये पहिला जो आपला फुलांचा बहार असतो तो आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि ते टिकवणं खूप गरजेचं आहे. तर त्या टिकवण्यासाठी उपाय म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सगळ्यांना हा उपाय पण माहित आहे, तुम्ही मागच्या 11 वर्षापासून हा उपाय तुम्ही वापरताय, पण आपल्याला तो उपाय फुलाच्या अवस्थेत मारणं गरजेचं आहे. तर तो उपाय आहे शेतकरी बांधवांनो आपलं FMC पोराजन. भारतातल्या लाखो शेतकरी कोराजन वापरतात मागच्या 11 वर्षापासून आणि आपल्याला ही कोराजन जे आहे ते आपल्याला आता फुलांच्या अवस्थेत मारायचं आहे आणि आपल्याला फुलं वाचणं गरजेचं आहे. तरी ह्यामध्ये आपल्याला कोराजनची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. तरी मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आमच्या FMC कंपनीनं जे फुल वाचव अभियान चालू केलंय त्या अभियानामध्ये सामील व्हा आणि फुलांच्या अवस्थेत कोराजन वापरा. आणि म्हणूनच सांगतो शेतकरी बांधवांनो, फुलांची अवस्था मागते कोराजनची सुरक्षा. सर माझा एक प्रश्न आहे, आणि कोराजनची फवारणी शेंगाच्या अवस्थेत घेतं आणि तुमचं म्हणणं आहे की फुलाच्या अवस्थेत घ्यायचा, त्याच्या पाठीमागचं कारण काय ते आम्हाला सांगा. अगदी बरोबर आहे, खूप शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतोय. खूप वर्षापासून शेतकरी आपली कोराजनची फवारणी शेंगाच्या अवस्थेत घेतात आहे, पण आम्ही जे सांगतोय पहिल्यापासून की कोराजनची फवारणी फुलाच्या अवस्थेत घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण कारण बघितलं, जसं मी अगोदर सांगितलं की फुलोरा अवस्था जो पहिला आपला फुलांचा बहार येतो तो टिकवणं खूप गरजेचं आहे आणि फुलाच्या अवस्थेत जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा आपलं जास्तीत जास्त फुलांचं शेंगात रूपांतर होईल. कारण फुलाच्या अवस्थेमध्ये ज्या काही आपल्याकडे आळे येतात तर आपल्याला निश्चितपणे तिथं आपल्याला प्रादुर्भाव थांबवता येतो कोराजनमुळे. शेतकरी बांधवांनो, हेच आपलं कोराजन आहे की जे आपल्याला सोयाबीनसाठी फुलाच्या अवस्थेत मारणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आळ्यांपासून होणारं नुकसान पण आपलं थांबतं आणि आपलं जे पीक आहे त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार वाढीस मदत करते आणि आपल्याला अधिक अधिक उत्पादन मिळवण्यासाठी फायदेमंद राहतं. शेतकरी बांधवांनो, कोराजनची फवारणी फुलाच्या अवस्थेत केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे फुलांच्या अवस्थेत जे काही कीड येते ते पूर्णपणे नियंत्रण होते, पीक जोमदार राहतं, भरपूर फुलधारणा राहते, त्या फुलांचं शेंगात भरपूर रूपांतर होतं आणि सरते शेवटी आपल्याला अधिक अधिक उत्पन्न त्यामध्ये भेटू शकतं. आणि ह्यामध्ये जर बघितलं शेतकरी बांधवांनो, तर कोराजनची फुलाच्या अवस्थेत सोयाबीनमध्ये फवारणी केल्यामुळे आपल्याला बाकीचे फायदे काय राहतात. तर पहिली गोष्ट म्हणजे कोराजनची फवारणी केल्यानंतर काही मिनिटांमध्येच आळीपासून पूर्ण संरक्षण मिळतं, आळी त्याचं खाण्याचं काम बंद करते. कोराजन हे शेतकरी बांधवांना आंतरप्रवाही क्रिया करणारं आणि दीर्घकाळ संरक्षण देणारं औषध आहे. विविध पिकाच्या साधारण 24 पेक्षा अधिक किड्यावर नियंत्रण करतं. कोराजनची फवारणी केल्यावर शेतकरी बांधवांना 2 तासात संपूर्ण झाडामध्ये पसरतं. याचा अर्थ काय की 2 ते 3 तासानंतर पाऊस पडला तरी आपल्याला भिण्याची गरज नाही. कोराजन शेतकरी बांधवांना अंडी आणि आळीनाशक आहे आणि याचं जे लेबल आहे हे हिरवं लेबल आहे. सर माझा एक असा प्रश्न आहे, अंडी आणि आळीनाशक म्हणजे काय. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण बघताय आता की ह्या अंडी आहेत आणि त्या अंड्यातनं छोटी आळी बाहेर पडते आणि ही आळी पहिल्यांदा त्या अंड्याचं जे आच्छादन असतं वरचं तेच खायला सुरुवात करते आणि त्यामुळं काय इथं आपल्याला अगोदर आपण इथं कोराजनची फवारणी केली आणि त्या आच्छादनवर पण कोराजन पडलेलं असतं आणि ते आच्छादन त्या छोट्या आळीनं खाल्ल्यामुळं थोड्याच वेळामध्ये ही जी छोटी आळी आहे ती मरून जाते. म्हणूनच आपण कोराजनला म्हणतो की अंडी आणि आळीनाशक. सर माझा एक असा प्रश्न आहे की जे कोराजन आहे फुला अवस्थेत मारायचं, पण याचं प्रमाण कसं आणि कशा पद्धतीने मारायचं. तर यामध्ये सगळ्या शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो. तर यासाठी मी सांगतो की कोराजनची फवारणी सोयाबीनची लागवड झाल्यानंतर साधारण जेव्हा फुलाच्या अवस्थेत जेव्हा सोयाबीन येईल म्हणजे साधारण 30 ते 45 दिवसात जेव्हा सोयाबीन येईल तर तेव्हा आपल्याला कोराजनचं प्रमाण हे 1:60 मिली घेऊन
येणं गरजेचं आहे एका एकरमध्ये आणि साधारण 200 लिटर पर्यंत पाणी जाणं सुद्धा गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही व्यवस्थित फवारणी कराल तेव्हा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट सुद्धा समोर दिसेल आपल्याला. तर शेतकरी बांधवांनो, जसं मी तुम्हाला आतापर्यंत जे काय चर्चा सुद्धा चालू होतो यातनं हाच सारांश पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला सोयाबीनची येणारी पुढची अवस्था आहे, फुलाची अवस्था आहे, आपल्याला जपायचं आहे आणि या फुलांच्या अवस्थेच आपल्याला जास्तीत जास्त फुलांचं शेंगेत रुपांतर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकरी बांधवांनो ते फुलं जपायसाठी जे ह्या फुलांच्या अवस्थेमध्ये जे आळी येतील त्याचा प्रादुर्भाव नष्ट करायसाठी कोराजनची फवारणी फुलांच्या अवस्थेत करणं गरजेचं आहे. 60 मिली प्रति एकर आणि त्यासाठी साधारण 200 लिटर पर्यंत पाणी जाणं गरजेचं आहे. तर त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांना जे काही आपलं आता चर्चा सुद्धा झालेलं आहे आपण एका एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून बघू. शेतकरी बांधवांनो, मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि तो आपण वेळात वेळ काढून आपल्या ह्या फेसबुक माध्यमातून या वेबिनारसाठी उपस्थित राहिला त्यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. माझे सहकर्मचारी अमोल पिंदरकर यांचं मी धन्यवाद देतो आणि बाकीचे आपले सोयाबीन क्षेत्रातली जे काही आपली मंडळी आहे त्या सगळ्यांचं इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. धन्यवाद. शेतकरी बांधवांमध्ये तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 1800-102-6545 या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. मेल आयडी आहे ask@fmc.com. तर तुम्ही आम्हाला ह्या दोन माध्यमातून संपर्क साधू शकता. धन्यवाद.